दिवसाच्या मळी संदर्भातली बातमी पाहूयात. राज्यातील साखर कारखान्यात तयार होणारी मळी 1 रुपये शुल्क भरून वाहतूक करता येत होती, पण आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या सुधारणांनुसार मळी वाहतूक परवाना शुल्क 500 पटीनं वाढून साखर कारखानदारांना चांगला झटका दिलाय. इतकंच नव्हे तर साखर कारखान्यात तयार झालेली मळी त्याच ठिकाणी स्पिरिट तयार करण्यासाठी वापरायचं झाल्यास साखर कारखानदारांना हे शुल्क द्यावं लागतंय. हे कारखान्याच्याच अंतर्गत भागामध्ये स्पिरिट तयार करण्यासाठी ENA तयार करण्यासाठी आम्ही घेतो. पूर्वी याला वाहतूक खर्च म्हणून स्टेट एक्साईज 1 रुपये प्रतिटन लावत होतं, आता अंतर्गत वाहतुकीला तिथल्या तिथं आहे त्याला 500 रुपये प्रतिटन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आमच्या साखर कारखान्याला जिथं 6 लाख टन क्रशिंग होते तिथं जवळजवळ 1.25 कोटी रुपये आता स्टेट एक्साईजला आम्हाला ज्यादा भरावे लागणार आहेत. खरं म्हणजे अंतर्गत वाहतुकीसाठी 1 रुपया जो पूर्वीचा भाव होता तोच त्या ठिकाणी त्यांनी करावा. एकीकडे FRP पेक्षा शेतकऱ्यांना 200 रुपये जास्त देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सहमती दिली आहे, पण दुसरीकडे मळीच्या वाहतूक शुल्कात 500 पटीनं वाढ करण्यात आल्यामुळे हे गणित कसं सोडवायचं असा प्रश्न साखर कारखानदारांना पडलाय. कर्जामुळे सहकारी साखर कारखाने आधीच अडचणीत असताना हा निर्णय साखर कारखान्यांना आणखीन अडचणीत आणणार आहे. जो साखर कारखाना स्वतः विजेची निर्मिती करतो त्यालाही वीज वापरायची झाल्यास 1 रुपया 20 पैसे प्रति युनिट टॅक्स लावण्यात आलाय. त्यामुळे सरकारचं धोरण नेमकं कोणाच्या हिताचं आहे असा प्रश्न साखर कारखानदारांना पडलाय. आमच्या कारखान्यामध्ये तयार होणारी कोजनरेशन प्रकारची जी वीज आहे ती आम्ही कारखान्यामध्ये जी वापरतो त्याला कधी टॅक्स नव्हता, त्याला 1 रुपये 20 पैसे प्रति युनिट टॅक्स लावा लागलेत. म्हणजे हा भार परत आमच्यावरच पडायचा. आम्ही तयार केलेली वीज आम्ही कारखान्याला वापरतो त्याला 1 रुपये 20 पैसे युनिटला परदर लावायचा. आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये जो उद्योगधंदा साखर उद्योगधंदा आहे जो या देशामध्ये 2 नंबर मोठा असणारा उद्योगधंदा, एक स्वतःचा आणि दुसरा साखरेचा, त्या उद्योगधंदा सावरण्यासाठी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारची उदासीनता दिसते. कोल्हापूर जिल्ह्यात 23 साखर कारखाने आहेत, त्यापैकी 21 कारखान्यांकडून 2 ते 2.25 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्यात येतं. या गाळपातून साखरेबरोबरच ऊस उत्पादन मळीची निर्मिती केली जाते. 1 टन ऊस गाळपापासून सर्वसाधारण 12% सरासरी उतार्याप्रमाणे 120 किलो साखर तर 4% म्हणजे 40 किलो मळीचं उत्पादन होतं. जिल्ह्यातील साखर कारखान्यातून निर्माण होणाऱ्या 8 लाख टन मळीसाठी पूर्वी 1 रुपयाप्रमाणे 5 ते 8 लाख रुपये वाहतूक परवाना शुल्क भरावं लागत होतं. आता सुधारित परिपत्रकाप्रमाणे हे शुल्क 500 रुपये केल्यानं 40 कोटी रुपये शुल्क साखर कारखानदारांना भरावं लागणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारांमध्ये नाराजी पसरली. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.